बाळांनो, उंदीर आणि मुंगूस यांच्यातल्या वैराची ही गोष्ट आहे. उंदरांचे मुंगूसांशी अगदी खानदान की दुश्मनी टाईप वैर म्हणजे भांडण होतं. उंदीर आणि मुंगूस एकमेकांना अगदी म्हणजे अगदी म्हणजे अगदी पाण्यात बघायचे. त्यांची नेहमी लढाई व्हायची आणि त्यात बिचारे उंदीर ते हमखास हरायचे आणि मुंगूस आपले नेहमी जिंकायचे. शेवटी की नाही एकदा उंदरांनी एक सभा बोलावली. मुंगूसांना हरवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. कुणी हे करा म्हणालं, कुणी ते करा म्हणालं. तेवढ्यात एक तरुण उंदीर उठला आणि म्हणाला, मित्रांनो, आपण नेहमीच हारतो. का हारतो? तर आपल्यात शिस्त नाही. आपलं सैन्य बावळटासारखं लढतं. ना आपला कुणी सेनापती, ना आपलं कुठलं सैन्य. सगळा अंदाधुंदीचा कारभार आपला. कुणी कुणाला मानत नाही की जुमानत नाही. सगळेजण स्वतःला शहाणे समजून वागतात. मन मानेल तसा कारभार, कशीही चाल करतात, कसेही लढतात. मग आपण काय खाक जिंकणार? नेहमीच हरत राहणार. जर जिंकायचं असेल ना तर आधी सेनापती निवडा, त्याच्या ऑर्डर्स पाळायला शिका आणि मग शत्रूवर हल्ला करा. इंद्राचं स्फूर्तीदायक भाषण सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, शेपट्या आपटल्या. एवढंच नाही तर एकमतानं त्या तरुणाला त्यांनी सेनापती म्हणून निवडलं. तोही सेनापती व्हायला आपण योग्य आहोत की नाही याचा विचार न करता झाला सेनापती. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की नाही त्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्यातलाच हा प्रकार. त्या तरुण उंदरानं भाषण करताना मोठ्या बाता मारल्या होत्या, हवेत बाण सोडतात ना तशा. पण प्रत्यक्षात मात्र लढाई कशी लढतात, युद्धाचे नियम कोणते, युद्धाच्या वेळेस शत्रूवर हल्ला करायचा कसा, किंवा शत्रूचाच हल्ला झाला तर नेमकं करायचं काय, हे त्याला तरी कुठे ठाऊक होत. तो तरुण उंदीर सेनापती झाल्यापासून हवेतच तरंगायला लागला. त्यानं सगळ्या उंदरांना सांगितलं की आता मी सेनापती झालोय, आता माझा प्रत्येक बिळामध्ये सत्कार व्हायला पाहिजे. माणसांच्या पुढाऱ्याचा होतो ना अगदी तस्सा, तस्सा सत्कार करा माझा. आणि एवढंच नाही तर 5 उंदरिणींनी मला ओवाळायला हवं. सर्व बिळातून माझी मिरवणूक काढा, मोठमोठाले हार घाला मला, आणि उंदीर राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून माझा मोठा फोटो छापा. जा जा, पहिल्या सेनापतीचा योग्य तो मान राखा. जा जा. मुंगूस युद्ध राहिलं की बाजूला, सेनापती महाराजांचे सत्कारच झाले सुरू. भाषणं सुरू झाली, फोटो आले पटापट. त्यामुळे सेनापती शेफारला, स्वतःला खूपच मोठा समजायला लागला. पण एवढं करून सुद्धा तो सेनापती काही थांबला नाही. त्यानं स्वतःचं वेगळेपण सगळ्यांना दाखवण्यासाठी काय केलं माहितीये? अरे, त्यानं स्वतःसाठी मोठं चिलखत शिवलं आणि मोठाली खोटी खोटी शिंगही बनवली त्याबरोबर आणि बांधली की डोक्यावर. तेव्हा कुणीतरी सेनापतींना विचारलं, महाराज महाराज, आपण युद्ध कधी करायचं? युद्ध? कसलं युद्ध? सेनापती शेपटी हलवत म्हणाला, आपण मुंगसांना धडा शिकवणार होतात ना? हा, ते होय. अरे, पंचांग बघा, चांगला मुहूर्त काढा आणि करूया की आपण स्वारी. चला चला. सेनापतींनी चालण्या दिल्यावर बिचारे उंदीर काय करणार. झाल, कुणीतरी बघितलं पंचांग, काढला मुहूर्त आणि केली की हो स्वारी. पण शेवटी शेवटी व्हायचं तेच झालं. मोठ्या पुषारकीनं वीर निघाले पण पराभवच झाला. मुंगूसांनी चांगलंच पाणी पाजलं की सगळे उंदीर आपापला जीव वाचवण्यासाठी पटापट पटापट बिळात शिरले. समोर ही भली मोठी मुंगूसांची फौज आणि उंदीर उंदीर तर बिळात पळालेले. फक्त राहिला होता तो सेनापती उंदीर. तोही बिळामध्ये शिरायचा प्रयत्न करत होता. पण त्याची ती मोठाली खोटी खोटी शिंग ती काही केल्या बिळात शिरताच शिरेनात. सेनापती आयताच तावडीत सापडला की मुंगूसांच्या. बिचारा सेनापती मूर्खपणापायी स्वतःच्या जीवाला मुकला.